बेसन अथवा डाळीचं पीठ प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात असतं, कारण भारतीय खाद्य सांस्कृतिक अनेक पदार्थांमध्ये डाळीचे पीठ वापरलं जातं. भजी, वड्या, लाडू, पुरणपोळीपासून ते अगदी बटाटा वड्यांपर्यंत अनेक पदार्थांमध्ये बेसन वापरावं लागतं. मात्र त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी देखील बेसन अगदी फायदेशीर ठरतं. वास्तविक सौंदर्यासाठी बेसनाचा वापर फार पूर्वीपासूनच केला जात आहे. बेसनामुळे त्वचा मऊ आणि उजळ होते. लहान बाळाला देखील साबण न लावता बेसन लावल्यास त्याच्या अंगावरील केस कमी होतात. आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी आकांक्षा तुम्हाला बेसनाचे सौंदर्यासाठी काय फायदे होतात ते सांगणार आहे. तेलकट त्वचेसाठी. तेलकट त्वचेसाठी बेसन हे एक अत्यंत गुणकारी क्लिन्झर आहे. ते त्वचेत साचलेले अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचेला फ्रेश बनवते. त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी बेसनात गुलाबाचे पाणी मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनी धुवून घ्या. गुलाब पाण्याने चेहरा ताजा आणि टवटवीत राहतो. टॅन घालवण्यासाठी. उन्हात किंवा धूळमातीतून फिरताना मुली स्कार्फ बांधतात किंवा सनस्क्रीन लावतात, पण मुलं यापैकी काहीच करत नाही, ज्यामुळे अंगावरील धूळमाती आणि उन्हामुळे झालेले टॅन अगदी घट्ट बसते आणि त्वचा काळपट दिसते. हे टॅन आपल्याला घरच्या घरीच कमी करता येऊ शकते. यासाठी बेसन, टोमॅटो आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण उपयोगी पडेल. हे मिश्रण लावून चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. टोमॅटोमध्ये ब्लिचिंग तत्व असतात आणि लिंबात व्हिटॅमिन सी, ज्यामुळे टॅन निघून त्वचा ताजी तरतरीत दिसते. चेहऱ्यावरील पुरळ घालवण्यासाठी बेसनात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण कमी होते. यात औषधी गुण असलेली हळद, चंदनाची पावडर आणि दूध मिसळल्यास हळदीमुळे चेहऱ्यावरील सगळे बॅक्टेरिया आणि त्यामुळे होणारे पुरळ, पिंपल्स कमी होतात. चंदन अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचेला खुलविण्यासाठी संतुलित वातावरण प्रदान करते. दुधामुळे चेहरा मऊ होतो आणि त्याला मॉइश्चरायझर मिळते. कोरड्या त्वचेसाठी बेसन अत्यंत न्यूट्रल असते, त्यामुळे कोरड्या आणि ओल्या अशा दोन्ही त्वचेसाठी ते वापरले जाऊ शकते. जर तुमची त्वचा कोरडी असेल, शुष्क आणि निस्तेज असेल, तर बेसनात साय, दूध, मध आणि हळद मिसळून हे मिश्रण वापरावे. हे एक अत्यंत औषधी मिश्रण आहे, त्यामुळे सगळी घाण निघून बॅक्टेरिया निघून त्वचेला पुरेसे तेल आणि ओलावा मिळतो. साय आणि मधामुळे त्वचा मऊ होते. हे मिश्रण लावून 15 मिनिटे ठेवून हलक्या कोमट पाण्याने धुवून घ्या. डेड स्किन काढण्यासाठी त्वचेला सतत घासून पॉलिश सुद्धा करावे लागते, यामुळे तिला चमक येते आणि त्वचा निस्तेज दिसत नाही. बेसन एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, जे त्वचेला स्वच्छ करते. बेसनात तिळाचे तेल, वाळवलेल्या लिंबाच्या सालाची पावडर आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने अंग घासून घ्या. नंतर कोमट किंवा गार पाण्याने धुवून घ्या. तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी बदलते हवामानामुळे वयापेक्षा लवकरच आपण म्हातारे दिसू लागतो. निस्तेज त्वचा, त्वचेची साल निघणे, त्वचा सैल पडणे, हे सगळे प्रकार आजकाल फार कमी वयात होऊ लागलेत. पण घाबरू नका. बेसनात साय, पाणी आणि मीठ मिसळून हे मिश्रण लावल्यास या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. हे मिश्रण 10 मिनिटे लावून अंग घासा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. बॉडी स्क्रब. बेसनात योग्य वस्तू मिसळल्यास वेगवेगळ्या समस्यांवर त्याचा उपयोग होतो, हे आपण बघितलंच आहे. बेसनाचा बॉडी स्क्रब सारखा वापरही करता येऊ शकतो, त्यामुळे डेड सेल्स, बॅक्टेरिया, अनावश्यक केस सगळं निघून जाते. बेसनात वाटून बारीक केलेली ओट्स पावडर, मक्याचं पीठ आणि दूध घालून हे मिश्रण आंघोळीच्या वेळी अंगावर लावा आणि अंगाला चोळून नंतर धुवा. त्वचेवर उन्हामुळे आलेला काळसरपणा, मुरुमे, पुटकुळ्या आणि त्वचेवरील मृत पेशी आणि त्वचेवरील लव हटवण्यासाठी बेसनाचा वापर करण्याची पद्धत आहे. आताच्या परदेशामध्येही बेसनामुळे त्वचेला होणारे फायदे लक्षात घेता बेसनाचा वापर केला जातो. बेसनामध्ये प्रथिने, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्या व्यक्तींना लो कार्ब डाएट ठेवायचे आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये बेसनाचा समावेश करावा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.